नमस्कार. आज मी घट्ट उडीद डाळीची आमटी बनवते. त्याला उडीद डाळीचं घुटं म्हणतात. हिरव्या वाटणातलं मस्त भातावर टाकून हिवाळ्याचा मेनू. आज थंडी स्पेशल. आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी उडीद डाळीची आमटी बनवतो आहे. उडीद डाळ आपण पापडांची, उडदाच्या पापडांची जी उडीद असतात त्याची डाळ असते ती भिजून घेतली मी. अर्धा कप उडीद डाळ 1-2 तास पाण्यामध्ये भिजून घेतली, म्हणजे लवकर शिजते, मऊ शिजते. आणि वरचे साल पण जेवढं निघत असेल तेवढं काढून घ्यायचं. कडधान्याचे सालीचं पोटात गेलं, खाण्यात गेलं म्हणजे गॅस होतात. त्यासाठी जेवढं निघत असेल तेवढं काढून घ्यायचं. कुकरमध्ये मी डाळ टाकून शिजून घेते. 3 शिट्ट्या काढून मऊ शिजून घ्यायची. पातेल्यात जर शिजवली तर अजून छान उत्तम. 3 शिट्ट्यांमध्ये मस्त मऊ शिजून होईल. भिजून घेतली मी तेवढ्यासाठी. 3 शिट्ट्या झाल्या तर गार करून घेतलं. थोडी जी वाफ असेल ती शिट्टीवरती करून काढून घ्यायची. मस्त डाळ शिजली तेवढ्यासाठीच मी भिजवली होती. अशी मऊ शिजून घ्यायची. ती हिवाळ्यात पावसाळ्यातला अगदी आवडीचा मेनू असतं घराघरात. ही डाळ अशी घट्ट सरत असते. अशी घट्ट डाळ घोटून घ्यायची, म्हणजे घुटं. असे शब्दशः अर्थ असतात काही काही रेसिपींचे, पदार्थांचे. घोटून घ्यायची तिला, जे पचायलाही हलकी जाते. आमटी पण दिसायलाही डाळ डाळ दिसत नाही, अशी एक जीव होते. तुम्ही पांढरी डाळही घेऊ शकता, सालाची डाळ नसेल तर. पण पांढरी डाळ कशामुळे घेत नाही, ते पॉलिश केलेली असते, त्याला पॉलिश नसते, चविष्ट असते बिना पॉलिशची डाळ. थोडीशी घोटून घेतली मी. हिरव्या मसाल्याची करणार आहे मी आज. तुम्ही लाल मसाल्याचेही करू शकता. हिरवी मिरची घेतली, तिखट मिरची घेतली छान अशी. त्यात खोबरं घेतलं आहे. खोबरं नसेल वापरायचं, शेंगदाणे वापरू शकता डाळीला घट्टासरपणा येण्यासाठी. थोडंसं आलं, आल्याचं दुप्पट लसूण. लसूण हिवाळा पावसाळा थोडा जास्त घेतला तर काही हरकत नाही. जिरं आणि आमटीला असं मस्त हिरवा कलर येण्यासाठी कोथिंबीर घेतली मी. थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. असं वाटून घेतलं मी. कढई ठेवली मी फोडणीसाठी. मातीच्या कढईत जर फोडणी केली उडदाची आमटीला खूप चविष्ट लागते. पाहिजे तेवढं तेल. थोडी झणझणीत करायची ती. मिरची जास्त वापरली म्हणून मी तेल जास्त वापरते. हिवाळ्याचं तेल तूप जास्त खाल्लं तरी काही हरकत नाही. तेल तापलं की मी जिरं घालते. जिरं जरी वाटणात टाकलं आहे तरीसुद्धा मी तेलात टाकते. जिरं किंवा मोहरी टाकतात, त्याचा एक रिझन पण असतं, तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी तापलं आहे का नाही. काही पदार्थात गरज नसतानाही टाकतात तर ते टेम्परेचर बघण्यासाठी. थोडा हिंग टाकते मी, 4-5 कढीपत्त्याचे पानं, अगदी कमी टाकते. आपण वाटण केलेलं आहे. हिरवी मिरची, खोबरं, कोथिंबीर थोडी जास्त घेतली, कलर हिरवा यावा आमटीला त्यासाठी. थोडी हळद, तेलातच हळद टाकली म्हणजे कलरही छान येतो. जेवढं पाणी घातलंय तेवढं पाणी आटेल तोपर्यंत मसाला परतत राहायचा, पूर्ण तेल वेगळं सुटेल तोपर्यंत. खोबरं टाकलं आहे आपण त्यामुळे तेल सुटेल आपलं मसाल्याला चांगलं. हिरव्या मसाल्याची, लाल मसाल्याची, काळा वाटणाची, काळ्या मसाल्याची किंवा खूड मिरचीची, मिरची खुडून आपण सगळे व्हिडिओ केले उडदाच्या डाळीचे. हिवाळ्यासाठी तर पौष्टिकच उडदाची डाळ आपण लाडू करतो. हिवाळ्या पावसाळ्यात सगळ्याच डाळी पौष्टिक असतात, पचायलाही पचतात. पूर्ण पाणी आटू द्यायचं मसाल्याचं. स्टीलची पितळीची कढई बांधलं पातेलं राहिलं म्हणजे असं मसाला करपतो थोडा, नॉनस्टिकमध्ये करपत नाही. पण मला फक्त व्हिडिओ नाही करायचं आहे घरातल्यांना, मला खायचं आहे म्हणून मी पितळेचे, स्टीलचे, लोखंडाचे भांडे वापरते जास्तीत जास्त.
जिथं आवश्यक आहे तिथं नॉनस्टिक वापरते. डोसा वगैरे करण्यासाठी डोशाचा तवा. मसाला छान परतून झाला आहे, त्याच्यातली डाळ पाहिजे तेवढी अगदी पातळ करायची, पातळ पचायलाही हलकी असते. मस्त मऊ लोण्यासारखी शिजून घ्यायची उडदाची डाळ, त्यास ती पचायलाही हलकी होते आणि चविष्टही लागते. अशी पातळ होऊ द्यायची, थोडीशी 5-7 मिनटं उकळल्यावरती अजून घट्ट होईल आणि जशी गार होते तशी घट्ट होत जाते. अर्धा टीस्पून गरम मसाला कुठलाही वापरू शकता तुम्ही, काळा मसाला, गरम मसाला, मीठ, चवीपुरतं जसं लागेल तुम्हाला तसं. कोथिंबीर वाटणात घातली म्हणून मस्त कलर आला हिरवा. उडीद डाळीचं गुटं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे थोडे मसाले वापरून केलं जातं. मस्त 5 मिनटं उकळले आमटी गुटं, मस्त भातावर टाकून बाजरीची ज्वारीची भाकरी सोबत ज्वारीचा पापड, नागलीचा पापड, मस्त हिवाळ्याचा मेनू गरमागरम. मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत.